So students, in last lecture we have seen external structure of heart. Today in this lecture we will see internal structure of heart. Internal structure of heart, as we know that human heart is consist of four chambers. Two superior chambers are auricles or atria, and two inferior chambers are ventricles. So we'll start from atria or auricles. Atria are thin walled superior and receiving chambers. The wall of atria is thin, they are superiorly placed, and this chamber receives the blood. Two atria are separated from each other by interauricular septum. Both auricles are separated by interauricular septum. According to the name, inter, that means in between two, and auriculars, that is the atrium. As the septum is present in between two auricles, the name is interauricular septum. On the right side of interauricular septum, there is an oval depression called fossa ovalis. इंटरऑरिक्युलर सेप्टम जो आहे, जो दोन ऑरिकलला सेपरेट करतो, त्याच्या राईट साइडला म्हणजेच राईट ऑरिकलकडून देअर इज ओव्हल डिप्रेशन, एक छोटा खड्डा आहे, ओव्हल आकाराचा आहे, अँड इट इज कॉल्ड ॲज फोसा ओव्हॅलिस. त्याला फोसा ओव्हॅलिस असं म्हणतात. दिस फोसा ओव्हॅलिस इज रिमेनंट ऑफ एम्ब्रियॉनिक ॲपर्चर कॉल्ड फोरामेन ओव्हेल. गर्भावस्थेत असताना दोन्ही ऑरिकल्स हे एकमेकांमध्ये कनेक्टेड असतात एका छिद्राद्वारे, आणि ते छिद्र म्हणजे फोरामेन ओव्हेल असते. ॲट द टाईम ऑफ बर्थ, जन्माच्या वेळेस ते छिद्र आपोआप बंद केले जाते, आणि त्या ठिकाणी ते छिद्र एक खड्डा असल्यासारखं त्या सेप्टमवर आपल्याला पाहायला मिळतं आहे, ज्याला आपण म्हणतो फोसा ओव्हॅलिस. म्हणजेच फोरामेन ओव्हेल इज प्रेझेंट विदिन द इंट्रायुटेराईन लाईफ. गर्भावस्थेमध्ये असतानाच फोरामेन ओव्हेल हे स्ट्रक्चर असतं आहे, तर तेच पुढे जन्मानंतर त्याला फोसा ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की पल्मनरी आर्टरी आणि आर्च ऑफ एरोटा या दोघांना जोडणारा एक स्ट्रक्चर आहे, दॅट इज लिगामेंटम आर्टेरिओसम. दोन आर्टरीला जोडणारा लिगामेंट जो रिमेनंट ऑफ डक्टस आर्टेरिओस. गर्भावस्थेमध्ये असणाऱ्या डक्टस आर्टेरिओसस हे जे स्ट्रक्चर आहे त्याचं रूपांतर नंतर लिगामेंटम आर्टेरिओसममध्ये होतं आहे. त्याप्रमाणे गर्भावस्थेमध्ये फोरामेन ओव्हेल हे स्ट्रक्चर जन्मानंतर फोसा ओव्हॅलिस या स्ट्रक्चरमध्ये रूपांतरित होतं आहे. राईट ॲट्रियम रिसिव्ज डी ऑक्सिजनेटेड ब्लड बाय सुपेरियर व्हेना कॅव्हा, इन्फेरियर व्हेना कॅव्हा अँड कोरोनरी सायनस. राईट जो भाग आहे हृदयाचा हा डी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारा असतो, आणि या राईट ॲट्रियममध्ये तीन व्हेन्सद्वारे डी ऑक्सिजनेटेड ब्लड हे आणून टाकल्या जाते. सुपेरियर व्हेना कॅव्हा, नावानुसार सुपेरियर म्हणजे छातीच्या वरच्या बाजूचा, गळा, डोके, मान या भागापासून रक्त आणणारी. इन्फेरियर व्हेना कॅव्हा म्हणजेच खालच्या बाजूने, पोटाचा भाग आणि दोन्ही पायांचा भाग याकडून रक्त आणणारी. आणि कोरोनरी सायनस, आपल्याला माहीत आहे की कोरोनरी आर्टरी ही हृदयाला ऑक्सिजनेटेड किंवा शुद्ध रक्त पुरवते, तर हृदयाकडून येणारं अशुद्ध रक्त जे कोरोनरी व्हेन्सद्वारे आणलं जातं आहे, या नंबर ऑफ कोरोनरी व्हेन्स एकत्र येतात आणि कोरोनरी सायनस नावाचं स्ट्रक्चर त्या बनवतात, आणि हे कोरोनरी सायनससुद्धा राईट ॲट्रियम या भागामध्ये उघडत असते, आणि म्हणून राईट ऑरिकलमध्ये डी ऑक्सिजनेटेड ब्लड हे तीन व्हेसल्सद्वारे आणल्या जाते, एक सुपेरियर व्हेना कॅव्हा, दोन इन्फेरियर व्हेना कॅव्हा, आणि नंबर तीन कोरोनरी सायनस. इन्फेरियर व्हेना कॅव्हा इज गार्डेड बाय इस्टॅचियन वॉल. आता शरीरातल्या ज्या व्हेन्स आहेत
त्यांच्यामध्ये काही वॉल्स आहेत, त्यापैकी इन्फेरियर व्हेना कॅव्हामध्ये असणारी जी वॉल आहे ती आहे इस्टॅचियन वॉल. अँड कोरोनरी सायनस इज गार्डेड बाय थॅबेसियन वॉल. कोरोनरी सायनसमध्ये असणारी जी वॉल आहे तिला थॅबेसियन वॉल असे म्हणतात. आता हे झालं राईट साईडबद्दल. लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड. हृदयाचा लेफ्ट साईड जो आहे यामध्ये शुद्ध रक्त आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, अँड दॅट इज कलेक्टेड बाय फोर पल्मनरी व्हेन्स. आता बघा नावानुसार पल्मनरी व्हेन्स, दॅट मीन्स दे आर कमिंग फ्रॉम लंग्स. हृदयामध्ये जे शुद्ध रक्त केले जातं आहे ते चार पल्मनरी व्हेन्सद्वारे, दोन राईट लंग्सकडून येणाऱ्या आणि दोन लेफ्ट लंग्सकडनं येणाऱ्या, अशा चार पल्मनरी व्हेन्स या लेफ्ट ऑरिकलमध्ये उघडतात आणि त्या शुद्ध रक्त घेऊन आणतात. पल्मनरी व्हेन्स आर विदाऊट वॉल्स. जसं इन्फेरियर व्हेना कॅव्हा आणि कोरोनरी सायनस यांच्यामध्ये वॉल्स असतात, तसं पल्मनरी व्हेन्स या वॉल विरहित असतात. बोथ ॲट्रिया ओपन्स इनटू रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्स. बघा जसे दोन ऑरिकल्स आहेत तसे व्हेंट्रिकल्सही दोन आहेत आणि दोन्ही ऑरिकल हे रिस्पेक्टेड दोन व्हेंट्रिकलमध्ये उघडतात. म्हणजेच राईट ऑरिकल हे राईट व्हेंट्रिकलमध्ये उघडतं आहे, तर लेफ्ट ऑरिकल हे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये उघडतं आहे बाय ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. अकॉर्डिंग टू नेम ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर म्हणजे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल यांच्यामध्ये असणारं छिद्र, दॅट इज ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. अँड दीज ॲपर्चर्स आर अल्सो गार्डेड बाय कस्पिड वॉल्स. या ॲपर्चरमध्ये सुद्धा वॉल असतात. फ्रॉम राईट व्हेंट्रिकल, राईट ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये असणारी जी वॉल आहे तिला नाव आहे ट्राय कस्पिड वॉल्स. आता ट्राय म्हणजे तीन, कस्प म्हणजे फ्लॅप, तीन फ्लॅप त्या ठिकाणी आहेत म्हणून त्या वॉलला ट्राय कस्पिड वॉल असं म्हणायचं. तर फ्रॉम लेफ्ट ऑरिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये असणारी जी वॉल आहे तिला बाय कस्पिड किंवा मायट्रल वॉल असं म्हटलं जातं आहे. बाय मीन्स टू, इथं दोन फ्लॅप आहेत म्हणून हिला बायकस्पिड वॉल्स असं म्हणतात. ऑल दीज वॉल्स मेंटेन युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड अँड दे प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड. आता ह्या ज्या तीन चार वॉल्स आपण पाहिल्या, या सगळ्या वॉल्सचं महत्त्वाचं काम म्हणजे ब्लडचा फ्लो जो आहे हा युनिडायरेक्शनल ठेवायचा, एकाच मार्गाने रक्त गेलं पाहिजे यासाठी ते आहेत. अँड दे प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड, रक्ताचा जो बॅक फ्लो आहे तो त्यांच्यामुळे अडवला जातो. जसं इन्फेरियर व्हेना कॅव्हामधनं येणारं जे ब्लड आहे, इन्फेरियर व्हेना कॅव्हा जे ब्लड राईट ऑरिकलमध्ये आणून टाकेल, ते फक्त राईट ऑरिकलमध्ये आणणंच हे काम आहे, ते वापस शरीराच्या इतर भागांकडे पोहोचू न देणं या पद्धतीने युनिडायरेक्शनल फ्लो या वॉल मेंटेन करतात. दिस इज अबाउट ऑरिकल्स. नाव व्हेंट्रिकल्स. These are thick walled. As compared to auricles, ventricles are thick walled. Auricles ची जी वॉल आहे ही थीन आहे, पातळ आहे, तर तुलनेने व्हेंट्रिकल्सची वॉल ही थिक आहे, जाड आहे. दीज आर इन्फेरियर, ऑरिकल्सच्या खाली आहेत. अँड पंपिंग चेंबर्स ऑफ हर्ट. आपण पाहिलं की ऑरिकल्स आर रिसिविंग, ऑरिकल्स हे शरीरातून ब्लड रिसीव करतात, तर व्हेंट्रिकल्स आर पंपिंग चेंबर्स, ते शरीराला रक्त पुरवण्याचं काम करतात. बोथ व्हेंट्रिकल्स आर सेपरेटेड बाय इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. सिमिलर टू ऑरिकल्स, ऑरिकल्स जसे दोन ऑरिकल एकमेकांपासून इंटर ऑरिक्युलर सेप्टमद्वारे सेपरेट केले जातात, तसं राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स हे दोघंही इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टमद्वारे सेपरेट केले जातात. इंटर म्हणजे इन बिटवीन टू व्हेंट्रिकल्स. वॉल ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल इज मोर मस्क्युलर अँड नियर अबाउट 3 times थिकर दॅन दॅट ऑफ राईट व्हेंट्रिकल. आत्ताच आपण पाहिलं की व्हेंट्रिकल्सची वॉल ही थिक आहे, परंतु राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये जर कंपॅरिझन केलं तर लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल ही सगळ्यात जास्त थिक आहे, 3 times थिकर दॅन राईट व्हेंट्रिकल. वाय? बिकॉज लेफ्ट व्हेंट्रिकल हॅज टू पंप द ब्लड ऑल ओव्हर द बॉडी. आपल्याला माहीत आहे की लेफ्ट व्हेंट्रिकलमधून आर्च ऑफ ॲरोटा किंवा सिस्टेमिक ॲरोटा ही बाहेर पडते, ज्यामध्ये संपूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड आहे
आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड संपूर्ण शरीरामध्ये त्या एरोटाला पुरवायचं आहे, त्यामुळे फोर्सफुली ते व्हेंट्रिकलमधून बाहेर पडलं पाहिजे. आणि हा फोर्स मेंटेन करण्याकरता लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल ही सगळ्यात थिक आहे और थिकेस्ट आहे. इनर सरफेस ऑफ व्हेंट्रिकल्स शो रिजेस. व्हेंट्रिकल्सचा मधला जो सरफेस आहे यामध्ये आपल्याला रिजेस पाहायला मिळतात, काही खळगे पाहायला मिळतात. दे आर कॉल्ड ॲज कॉल्युमनी कॉर्नी और ट्रॅबॅक्युली कॉर्नी. द इनइलास्टिक फायबर्स प्रेझेंट इन व्हेंट्रिकल्स आर कॉल्ड ॲज कॉर्डी टेंडनी. या व्हेंट्रिकल्समध्ये काही इनइलास्टिक फायबर्स आहेत ज्यांना कॉर्डी टेंडनी असे म्हणतात. दीज आर अटॅच्ड टू बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल्स टू पॅप्युलरी मसल्स ऑफ व्हेंट्रिक्युलर वॉल्स. कॉर्डी टेंडनीचं काम म्हणजे बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड ज्या वॉल्स आहेत त्यांना आणि व्हेंट्रिकल्सच्या वॉलमध्ये असणाऱ्या ज्या पॅप्युलरी मसल्स आहेत त्यांना जोडण्याचं त्या काम करतात. कॉर्डी टेंडनी रेग्युलेट ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ वॉल्स. या बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल्स उघडणे आणि बंद होणे हे कॉर्डी टेंडनीद्वारे कंट्रोल केल्या जाते. राईट व्हेंट्रिकल्स ओपन इनटू पल्मनरी ट्रंक वेअर ॲज लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू एरोटा. ओपनिंग ऑफ पल्मनरी आर्टरी अँड एरोटा आर अल्सो गार्डेड बाय 3 सेमिलुनार वॉल्स. ह्या दोन्ही ज्या व्हेसल्स आहेत पल्मनरी आर्टरी आणि एरोटा यांच्यामध्ये असणारी जी वॉल्स आहे ती म्हणजे 3 सेमिलुनार वॉल्स आहेत. 3 वॉल्स आहेत, सेमिलुनार अर्धचंद्राकृती त्यांचा आकार आहे, ज्या पल्मनरी आर्टरी आणि एरोटा या दोघांच्या मध्ये आहेत. सेमिलुनार वॉल्स प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड इनटू व्हेंट्रिकल्स. यांचंही काम बॅक फ्लो प्रिव्हेंट करणे आहे. जसं राईट व्हेंट्रिकलमधून निघणारी पल्मनरी आर्टरी ही एकदा जेव्हा डीऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे पाठवते त्यानंतर ती वॉल बंद केल्या जाते, जेणेकरून लंग्सकडे पाठवलेलं जे किंवा जाणारं जे ब्लड आहे हे वापस राईट व्हेंट्रिकलमध्ये येणार नाही. सिमिलरली लेफ्ट व्हेंट्रिकलमधून निघणारी जी एरोटा आहे ती जेव्हा ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते तेव्हा या वॉल बंद केल्या जातात, जेणेकरून एरोटामधील ब्लड हे वापस व्हेंट्रिकलमध्ये येणार नाही. दॅट मीन्स दे प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड. बघा इथं स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर. यामध्ये 4 चेंबर्स आहेत. राईट साईडनी ब्लू कलर जो आहे, वरच्या बाजूला छोटा जो ब्लू कलर आहे तो म्हणजे राईट ऑरिकलचा भाग आहे, आणि खालचा जो मोठा भाग आहे तो म्हणजे व्हेंट्रिकलचा भाग आहे. सिमिलरली लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड हे आहे. बघा राईट ॲट्रियम अँड लेफ्ट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. इंटर ॲट्रियल सेप्टम, जसं आपण पाहिलं दोन ऑरिकलला सेपरेट करणारा आणि दोन व्हेंट्रिकलला सेपरेट करणारा सेप्टम. बघा राईट ॲट्रियम हे राईट व्हेंट्रिकलमध्ये उघडतं आहे आणि ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल या दोघांच्या ओपनिंगच्या ठिकाणी एक ॲपर्चर आहे ज्याला आपण ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर म्हटलं होतं. राईट साईडला असणारा जे ॲपर्चर आहे त्या ठिकाणी असणारी वॉल ही ट्रायकस्पिड वॉल्स आहे, ज्याच्यामध्ये 3 फ्लॅप दाखवलेले आहेत. राईट ॲट्रियममध्ये असणारं डीऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट व्हेंट्रिकलमध्ये पाठवल्या जातं. सिमिलरली लेफ्ट ॲट्रियम हे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये उघडतं आहे आणि ज्या ठिकाणी लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये उघडते त्या ठिकाणी बायकस्पिड नावाचा फ्लॅप आहे, ज्यालाच माइट्रल वॉल असे म्हणतात. दोन फ्लॅप आहेत म्हणून याला बायकस्पिड वॉल असं म्हटलं जाते. इट इज ऑल्सो नोन ॲज माइट्रल वॉल. दोन फ्लॅप आहेत. बघा ते फ्लॅप उघडलेले दिसायला लागले. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल्स,
राइट साइडला 3, लेफ्ट साइडला 2. त्यानंतर बघा, एट्रियोवेंट्रिक्युलर ॲपरचरचे फ्लॅप ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्स यांना जोडणारे पॅपिलरी मसल्स दाखवलेले आहेत. वेंट्रिकलच्या वॉलमध्ये या पॅपिलरी मसल्स आणि वॉल्स यांना जोडणारे जे इन इलास्टिक फायबर्स आहेत दे आर कॉर्डी टेंडनी, जे की ॲपरचर किंवा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्स यांचं क्लोजिंग आणि ओपनिंग या कंट्रोल करत असतात. बघा, राईट व्हेंट्रिकलमधून निघणारी पल्मनरी ट्रंक आणि लेफ्ट साईडमधून निघणारी एरोटा. पल्मनरी ट्रंक यामध्ये सुद्धा 3 सेमिलुनार वॉल्स आहेत आणि एरोटा यांच्यामध्ये सुद्धा 3 सेमिलुनार वॉल्स आहेत. पल्मनरी वॉल, दीज आर सेमिलुनार वॉल्स. 3 फ्लॅप आहेत, अर्धचंद्राकार सेमिलुनार वॉल्स, खालीच ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड. बघा, राईट ऑरिकलमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट व्हेंट्रिकलमध्ये येत आहे आणि राईट व्हेंट्रिकलमधून ते पल्मनरी ट्रंकद्वारे लंग्सकडे पोहोचवल्या जात आहे. सिमिलारली लेफ्ट साईडला 4 पल्मनरी व्हेन्सद्वारे ऑक्सिजनेटेड ब्लड येत आहे जे की राईट व्हेंट्रिकलमध्ये जात आहे आणि राईट व्हेंट्रिकलमधून हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे एरोटाद्वारे संपूर्ण शरीरामध्ये एक्सेप्ट लंग्स पोहोचवल्या जातात. वॉल, थिनर ॲट्रियल अँड थिकर व्हेंट्रिक्युलर वॉल. आणि त्यात पुन्हा राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलचं कंपॅरिझन जर आपण केलं तर लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल ही थिकर आहे ॲज कम्पेअर टू राईट व्हेंट्रिकल. हेअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम अँड ड्रॉ द फिगर ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. जे फिगर आहेत त्या तुम्हाला काढायच्या आहेत. ओके अँड थँक्यू.